राज्यातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये चंद्रकांत पाटील हे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचं खापर हे कुठल्याच कंत्राटदार अथवा अधिकाऱ्यांवर फोडत नसून हे खापर पाऊस अवजड वाहनं तसंच वाळू वाहतूक करणारे ट्रक यांच्यावर फोडतायत. काही जणांना तर कामं नसल्यामुळे ते महामार्गावरील खड्ड्यांसोबत सेल्फी काढत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता लातूरमध्ये केली आहे. दरवर्षी पाऊस झाला की खड्डे आणि पाऊस संपला की खड्डे भरायचं. गेल्या वर्षी तर मी चॅलेंज दिलं होतं की 15 डिसेंबरनंतर खड्डा करता 1000 रुपये. यावर्षी काय झालं, चारी बंद खड्डे खड्डे कोणी सेल्फी काढताय काम धंदा आणि त्या फेसबुकवर इकडे टाकतायत. तर त्याचं कारण एवढंच आहे की खड्डे नेहमीप्रमाणे पडले डिसेंबरमध्ये भरणार जाऊन पण त्याचं कारण एवढंच आहे की साधारणतः 5 वर्षातली कुठल्याही सरकारची 3 वर्ष झाली की विरोधकांना जर आक्रमक व्हायचं असेल आम्ही पण व्हायचं आणि त्यामध्ये 4th वर्ष आहे.